मीडियाच्या माध्यमातून मला असं कळलं की मोहित कंबोज या व्यक्तींनी माझ्या विरोधात काहीतरी FIR केलेला आहे. तर मला असं वाटतं केंद्र सरकारच्या यंत्रणा लाभून अनेकांवरती ईडीच्या चौकशा लावल्या आणि काय CBIच्या लावल्या किंवा धाडी टाकल्या. आता महाराष्ट्र सरकारमधल्या गृह खात्याचा वापर करून विद्या चव्हाण जी गोरगरिबांविरोधात सतत लढते, गेले 35 वर्ष सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात यशस्वीपणे काम करणाऱ्या एका महिलेवरती FIR केला, त्याचा आनंद मोहित कंबोज यांना मिळत असेल तर मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाहीये. आणि पोलिसांनी असे खोटे गुन्हे नोंदवू नये. कोण त्यांना गुन्हा नोंदवायला सांगतोय त्या माणसाची चौकशी करावी. कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये एवढंच म्हटलं होतं की मोहित कंबोज कोण, तर आमच्या इथे मालाडला ज्यांनी निवडणुका लढवल्या होत्या आणि नोटांनी भरलेली गाडी त्यांची मिळाली होती, पोलिसांनी पकडली होती, पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याला पोलिसांनी सोडून देण्यात आलं होतं. त्याच्यानंतर ते बांद्रा येथे मोहित भारतीय या नावाने त्यांचे मी पोस्टर्स बघितले. म्हणजे एकच माणूस इकडे एक नाव आणि बांद्र्याला दुसरं नाव लावतो, म्हणजे हे ठगी आहे, म्हणजे हे फसवणूक करणारा माणूस आहे. आणि त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी FIR घ्यावं याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. पोलिसांनी मोहित कंबोजची पण चौकशी करावी आणि माझी पण चौकशी करावी आणि मगच गुन्हा नोंदवावा.